अविश्वास ठराव म्हणजे विरोधकांचे षडयंत्र नाटक आहे हे दिसून आलेले आहे. लोकसभा निवडणुकीत हिना गावित यांचा पराभव झाला, तसाच पराभव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावितांना देखील पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने त्यांनीच स्वतःवर अविश्वास आणण्याचा आरोप जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट राम रघुवंशी यांनी केला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांवरील अविश्वास प्रस्ताव बारगळल्यानंतर रघुवंशी पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ज्या 20 सदस्यांनी अविश्वास प्रस्तावावर सह्या केल्या त्यापैकी एकानेही देखील प्रस्तावाच्या बाजूने हात उंचावलेला नाही. खरं म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या मनात विरोधकांबद्दलची भीती म्हणजे अविश्वासाचा ठराव आहे. लोकसभा निवडणुकीत हिना गावित यांचा पराभव झाला, तसाच पराभव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांना देखील आपला पराभव होणार असल्याचे त्यांनीच अविश्वासाचा ठराव स्वतःवर आणून घेतला. जिल्ह्यात गेल्या 25 वर्षापासून लोकांना मूर्ख बनवण्याचे नाटक गावित परिवाराच्या माध्यमातून चालवण्यात येत आहे. ॲडव्होकेट राम रघुवंशी पुढे म्हणाले, अविश्वास आणणाऱ्या सदस्यांच्या मनातील खदखद ठरावात दिसून आलेली आहे. योजना राबवताना अध्यक्षा कुठल्याही जिल्हा परिषद सदस्यांशी समन्वय साधत नाही ही वस्तुस्थिती आहे. जिल्हा परिषदेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार बोकालेला असून गंगा जलाने देखील जिल्हा परिषदेला धुऊन काढले तरी तिला स्वच्छ करायला 3 महिने लागतील. अशा परिस्थितीत आम्हाला सत्तेत सहभागी व्हायचे नाही, आम्ही रीतसर निवडणूक लढू आणि ती जिंकून दाखवू, असे माजी उपाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट राम रघुवंशी यांनी सांगितले. आम्ही जे एवढ्या दिवसापासून सांगत होतो की हा अविश्वास ठराव एकमेव गावित परिवारांचा जो ड्रामा आहे तो आज सिद्ध झालेला आहे. ज्या 20 लोकांनी त्या अविश्वास प्रस्तावावरती सह्या केल्या त्यांनी एकाने बी त्या प्रस्तावाच्या बाजूने हात वरती केलं नाही. खरं म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या मनात जी भीती आहे, विरोधकांचा जो धाक आहे तो कायम राहिला पाहिजे, त्याचं एकमेव उदाहरण म्हणजे हा जिल्हा परिषदेचा अविश्वासाचा ठराव आहे. आपण 1 महिन्या 1.5 महिन्या अगोदरच पाहिलेलं आहे, महासंसदरत्न खासदार जशी निवडणुका हरल्यात तसं आता लहान बहिणीला भी वाटायला लागलं की मेरी भी दुकान खतरे में, म्हणून त्यांनी स्वतःवर अविश्वास ठराव आणून घेतला आणि त्याला बारगळून टाकला. आता 6 महिने एकदम निवांतपणी त्यांना झोप लागेल रात्री, यासाठी त्यांनी मागच्या 25 वर्षापासून जो जिल्ह्याला मूर्ख बनवायचा ड्रामा चालू आहे तो आजही सिद्ध करून दाखवलेला आहे. जे 20 लोक होते ज्यांनी त्या अविश्वास प्रस्तावावरती सह्या केल्या त्यांनी एकाने भी हात वरती केलं नाही. खरं म्हणजे ती एक म्हण आहे की हम दुख और अन्याय सहते है मगर लिखते नहीं, अगर लिखते तो कागज पे लफ्जों के जनाजे उठते, अशातला तो प्रकार आहे. कारण ज्याने भी हा अविश्वास ठराव लिहिला त्याच्या मनातली जी खंत होती ती त्याला आज मौका भेटला म्हणून त्याने लिहून काढली. जे मुद्दे अविश्वास ठरावावरती लिहिलेले आहेत ते तंतोतंत सत्य आहेत. जिल्हा परिषदेमध्ये अनेक प्रकारचा भ्रष्टाचार आहे, जिल्हा परिषद अध्यक्ष कोणाचं ऐकत नाही, कोणाला घेऊन चालत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो की आम्हाला जिल्हा परिषदेमध्ये अविश्वास ठराव आणायचा नाही, कारण इथं जिल्हा परिषद स्वच्छ करायला गंगाजलने भी जर जिल्हा परिषद धुतली तर 3 महिने तिला पवित्र करायला लागतील, अशात आम्हाला या जिल्हा परिषदेचा भागीदार व्हायचं नाही. आम्ही निवडणूक लढू, जिंकू आणि आमचं जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष बसू.